आणि माणसं कोणाला नीट बोलत नाहीत. आता ही दिदी आहे, दिदी लय खास आहे. दिदी चुलतीशी मम्मीचं चांगलं असावा का मावशीशी? पिल्लू मला सांग, मावशीच्या जवळ म्हणजे चुलती मम्मीच्या जवळ चुलती राहती का मावशी? चुलती. मम्मीच्या कामाला चुलती का मावशी? चुलती. मग मम्मीनं गोड कुणाला बोलावा, चुलतीला का मावशीला? आणि मम्मी भांडती कुणाला? नेमक्या इथं जावा जावा आल्या असतील. त्या म्हणतील हे मेला कशाला बोलविला. एक कुंठा. आता तुम्ही मी खोटं बोलत नाही बरं काही. आता मला भाऊज आहे ना, माझी मला आहे ना भाऊजी, मला चुलतही भाऊज आहे, सख्य आहे. तुम्हाला खोटं बोलत नाही. एवढा एवढा कण सुद्धा माणूस जास्त घेत नाही मला भावापासून. आणि ते घेतही नाही, पचतही नाही. आणि कोणी पचू देतही, पण काम कुणाशी पडतोय माहिती का? जावाशी. अहो ते आऊसाहेब किती विचार श्रीमंत आहेत. ही पिमगिरी इथं ही होती निजामशाहीची राजधानी. आणि हे पिमगिरीला ह्या शहाजीराजांनी लय खास काम केलं. निजामशाहीतले सगळेच मारले गेले, सगळेच मारले, एकही ठुल नाही. कारण आऊसाहेबांच्या वडिलांना भावाला मारल्यावर निजामशाही संपवली त्यांच्या सेके सरदारानं. ठुलच नाही, खानदान संपवलं. निजामशाहीमधलं एक सुद्धा ठुलं नाही हे कळल्यावर. आपले सासरे मारलेले, आपले मेहुणे मारलेत, तरी निजामशाहीमधलं एक जण उचललं कार्ट. कुणी? शहाजीराजे. त्याचे एक मित्राचं पोरग होत होते, ते उचललं आणि ते आणून इथं बसलं. आणि सुरुवात झाली कुठं? निजामशाहीला, इथूनच. पण आऊसाहेब डगमगल्या नाहीत. आऊसाहेबानं ठरवलं माझ्या मुलाला जन्म द्यायचा आहे, पण कुणाच्या घरी? भावाच्या. मग सक्का भाऊ तर मला राहिलाच नाही ना, मग जावाचा भाऊ आहे. शिवनेरी किल्ल्यावर विश्वासराव देशमुख नावाचा. मग जन्म कुठं दिला? जावाच्या भावाच्या इथं बाळातपण व्हायचे पहिले कुठं? किती गोड शिरबंदी होती. तुम्हाला माहिती कृष्ण जन्माला आल्यावर पहिलं नंदराजाच्या बहिणीनं बाळ पाहिलं. कुणी? कृष्णाच्या जन्माला जवळ जर यशोदेच्या कोण होती तर नंदराजाची बहीण होती. आता आहे का बहिणी? आता आत्या कवा येते पोराला बघाय, दागिना घेऊ, साडेतीनशेचा दागिना, 2500 साडी. जाताना आत्या सुद्धा कणती, बया एवढा संसार मोठा मला साडी 350. एक नक्कीच आहे, तुम्ही बघा बरं मोठे लोक कसे असतात ते. हे कोणते मोठे बघायचे? मागचे. हे आता पैसेवाले मोठे नाही, त्यांचे इतिहास काय त्याचं कारण आहे. त्यांची विचार श्रीमंती होती, म्हणून आयुष्यामध्ये मोठ्याचा विचार करावा आणि आपल्या जीवनात ते रुजवावा, तरच जीवन आहे. आज काय होतं माहिती, माणसं रुजवीत नाहीत मोठ्याचा विचार. तुम्हाला गोड उदाहरण देतो लय खास आहे. आपल्या जावाचा पती वारला, जाऊ विधवा झाली. एक जाऊ अरण्यातच पतीसोबत सती गेली आणि तिचे 2 आणि हिचे 3 असे मिळून जाऊ माघारी आली. म्हणून गांधारी रडायची. जावाचं वाटोळं झालं, नवऱ्याला म्हणायची ती मुकुट तुमच्या डोक्यात तेवढा काढून त्यांना द्या. कुणाला? त्या पोरायला. तो म्हणला आणि ती स्वार्थी होतं, काही धृतराष्ट्र असते बरं का, चिटकून बसले संसाराला. काही धृतराष्ट्राला काही नको पण संसार पाहिजे. ती मुकुट त्याच्या डोक्यातलं त्याला काढून धर्मराजाला किंवा युधिष्ठिराला द्यावा असं वाटतच नव्हतं. शेवटी ते मुकुट त्यानं काढायचा प्रयत्न जरी केला तरी त्याला शकुनी म्हणायचं, दाजी तुमच्या डोक्यावर तो मुकुट शोभून दिसतोय, ते पोरं लहान आहे. म्हणून त्यानं सांगितलं असू द्या, लेकर लहान आहेत, मी केलं काय आणि त्यांना केलं काय, राज्य चलवलं, राहू द्या असू द्या. आणि खरं सांग तुम्हाला महाराज, धृतराष्ट्रासारखा माणूस आंधळा आणि आंधळा असून स्वार्थी असे माणसं आहेत जगात. डोळे असून आंधळे, कान असून बहिरे, कशासाठी? माझं 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 माझं. काही माणसं चिटकून बसलेत, इथून माझे तिथून माझे, मरेपर्यंत सुटत नाही. आणि शेवटी काय न्यायचं? आता तुम्ही, मी एवढं उदास तुम्हाला बोलतोय ना, आपलं आचरण पण तसंच. आपल्याला डोक्यात विषय नाही, मी कधी कोणाशी काय संबंध नाही. जाताना जायचं आहे आणि येताना आलोय, फक्त जाताना नाव राहिलं पाहिजे. आम्ही त्या नायगावला गेलतो एकदा, सावित्रीबाई फुल्यांचं माहेर आहे, तिथं गेलतो आम्ही. तर माहेरात गेल्यावर त्या गावात बघितलं तिथं फुले आडनावाचे लोक भरपूर आहेत.
सावित्रबाईंची क्रांती मानावी अशी विचार श्रीमंत स्त्री एखाद्या कुटुंबात जन्माला आली तर त्यांचा इतिहास घडला जातो. आपलं काय खरं आहे मग इथून पुढे एक करायचं आजी नाही विनंती करतो. आता डोळे गेलेत, कान गेलेत, हात गेलेत, पाय गेलेत, अवस्था ही नाही. शांत राज, जरा बरे टवटवीत इंद्रियेत तिंडी करायची. कुणाचा विक्षेप न कोण काही नाही. चिंतन चिंतन कुणाचं का होईना करा, पण चिंतन करा. का फायदा काय होईल या चित्ताला समाधान होईल. आणि एक सांगा, चित्त समाधान करायचं असेल तर कुठेतरी ते गुतवलं पाहिजे. माणसं नुसते उदास राहते तर चिंता करीत बसतात. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. जाता जाता तुम्हाला जिवंत उदाहरण देईन. वाईट अवस्था आहे सरनार्थ, बरी काय अवस्था भरपूर आहे. हिरोगारे माणसाच्या त्याला कोणी कुठले गावात भरपूर मोठा निसप्त होते. गावात महाराज लोक येते सत्यवे आणि माझ्या डब्बे उडास मी सांगितली. मग ते मुलाखत घेत ना ते सांगितलं मला रोज मारतोय म्हणून आले गावात सप्त करा ओके नाही माझा मला वाटलं. एका गोष्टीनं तुमचं मन बरोबर आहे. आमच्याकडे तिथं ऐकलं सर 8 वाजता फास गेली का महाराज किती फरक पडायला पाहिजे. किती नाही माणसं कसं कीर्तन केलं. ब्रह्म आत्मा सांगितलं की त्यांना गेलेल्या काही